नाशिकमधल्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतला एक मुलगा बाधित आढळला, त्यामुळे शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी अशा 90 जणांच्या टेस्ट केल्यात. त्यांचे अहवाल येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. तर दुसरीकडे मुंडेगाव आश्रम शाळेतले आणखी 6 मुलं रुग्णालयात दाखल झालीत, त्यातल्या 4 जणांना कोरोना झालाय, तर ज्या 14 मुलांना कोरोना झालेला ते सर्वजण कोरोनामुक्त झालेत. जागतिक स्तरावर गाजलेल्या धारावी पॅटर्नमुळे झोपडपट्टीत कोरोना नियंत्रणात आलाय. गेल्या सलग 6 दिवसांमध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही. मंगळवारी केवळ 1 रुग्णाची नोंद झाली. सध्या धारावीत केवळ 11 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पालिका घरोघरी जाऊन लसीकरण करण्यावर भर देते आहे.